मेथीची भाजी, मेथीचे पराठे किंवा मेथीची वडी असे वेगवेगळे पदार्थ आपण मेथीपासून बनवत असतो. मेथी खायलाच इतकी खमंग लागते की त्यापासून बनवलेला प्रत्येक पदार्थ हा खूप टेस्टी होतो. तर सध्या बाजारात भरपूर मेथी आलेली आहे. याच मेथीपासून आज आपण खमंग खुसखुशीत असे वडे बनवतो आहे. तर खूप साधी, सोपी पण तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. तर लगेच आता बनवायला सुरुवात करूया. इथे मी आता एक कप पोहे घेतलेत. तर आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेत. या पोह्यामध्ये बरीच माती असते त्यामुळे हे दोन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे. तर यामध्ये पाणी घालूया. पोहे मी आता इथे धुवून घेतलेत आणि याचं पाणी काढून टाकलं आहे. तर वरून यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलं आहे म्हणजे हे पोहे छान भिजतील. तर हे असेच आपल्याला 10 मिनिट ठेवायचेत. पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून धणे आणि 1 छोटा चमचा जिरे घातलेत. याला आता मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी इथे हे सगळं वाटून घेतलं आहे. असं जाड ठेवलं म्हणजे मग धणे आणि जिरे जे आहेत त्याची चव वड्यामध्ये खूप छान लागते. पोहे भिजवून पण आता 10 मिनिट झाली आहेत. तर आपले पोहे चांगले भिजलेले आहेत. एका परातीमध्ये काढून घेऊया आणि याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चुरून घेऊया आणि नंतर मळायचं आहे. भाकरीच्या पिठाला आपण जसं मळून घेतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. असं हाताने दाबून दाबून चांगलं चुरायचं आहे. 2 ते 3 मिनिट आता मी चांगलं मळून घेतलं आहे. याचा छान असा गोळा तयार झाला आहे. यामध्ये आता मेथी घालायची आहे. तर 2 कप मी इथे मेथी घेतली आहे. मेथी आधी मी निवडून घेतली, नंतर धुवून कोरडी करून घेतली आणि फार याला बारीक केलेलं नाही, हातानेच मेथीला तोडून घेतलं आहे. 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 1 कप मी इथे बेसन घेतलं आहे. सुरुवातीला 4 ते 5 चमचे घालूया. तर जवळपास 1/2 कप मी बेसन घातलं आहे. गरज पडेल तसं नंतर घालूया. आणि हे जे आपण धणे, जिरे, हिरवी मिरची, लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. 1 टेबलस्पून तीळ, 1/2 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही कमी खात असाल तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालूया. 1/2 चमचा हिंग आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातलं म्हणजे हे वडे छान खुसखुशीत होतात. आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया. तर चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटेल, पण आपण जसं जसं भिजवत जाऊ, याला मळत जाऊ, तसं मेथीला पाणी सुटतं. तर मिक्स करून घेतल्यानंतर आणखी हे मला सैल वाटतं आहे. तर उरलेलं 1/2 कप बेसन पण मी घातलं आहे. परत सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, त्याशिवाय सुद्धा हे वडे बनवू शकता. तर आता असं पीठ मी भिजवून घेतलं आहे आणि वरून यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, पोह्याच्या आणि मेथीच्या पाण्यातच हे भिजून झालं आहे. हात मी आता धुवून घेतलेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. यातून आता एक गोळा काढून घेऊया आणि हातावर त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर चपट करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हा वडा तयार करून घेतला आहे. हे वडे तुम्ही असे गोल आकारात चपटे बनवू शकता किंवा याला मेदूवड्यासारखा सुद्धा आकार देऊ शकता. हातावर गोळा घेऊन गोल फिरून घ्यायचा, चपटं करायचं आणि मध्यभागी मग याला छिद्र करून घ्यायचं. थोडंसं बोटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे छिद्र व्यवस्थित होतं. तर असे हे वडे दिसायला पण छान दिसतात आणि खायलाही एकदम मस्त कुरकुरीत लागतात. तर तुम्ही पाहिजे तसा याला आकार देऊ शकता. तर मी इथे काही चपटे वडे बनवून घेतलेत आणि काही मेदूवड्याप्रमाणे बनवून घेतले आहेत. तुम्हाला हे वडे शॅलो फ्रायसुद्धा करता येतील, म्हणजे कमी तेलात पण तुम्ही हे वडे भाजून घेऊ शकता. पण मी आज तळून घेणार आहे. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे. एक छोटा गोळा घालून बघूया.
तर हा पटकन वर आला आहे म्हणजे पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता अलगद हाताने यामध्ये वडे सोडायचेत. तर पहिल्या बॅचला मी एका वेळेस 3 वडे सोडले आहेत. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवूया आणि हे वडे तळून घ्यायचेत. थोडेसे वर आले की मग पलटून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचेत. अधूनमधून याला उलटसुलट करून घ्यायचं म्हणजे वडे चांगले तळले जातात आणि याला रंगही एकसारखा येतो. तर आता तळून झालेले आहेत, सुरेख रंग आला आहे आणि खूप खुसखुशीत दिसत आहेत, काढून घेऊया. आणि आपण जे मेदू वड्याप्रमाणे करून घेतले होते ते पण सोडूया. या वड्यांना असा आकार दिला की हे आतपर्यंत एकदम मस्त तळले जातात आणि मग खायला खूपच कुरकुरीत लागतात. तुम्ही पाहिजे त्या आकारात हे बनवून घेऊ शकता. थोडे वर आले की पलटून घ्यायचेत आणि उलटसुलट करून आता दोन्ही बाजूने चांगले तळून घेऊया. तर आपली दुसरी बॅच पण इथे तळून झालेली आहे. आता अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचेत. तर आताच्या बॅचला मी 4 वडे सोडले आहेत. कढईत जेवढे बसतील तेवढे तुम्ही सोडू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे 14-15 वडे तयार होतात. तुम्ही साईज कसा ठेवता त्यावर अवलंबून आहे. आता ही बॅच पण आपली तळून झालेली आहे, एकदम मस्त तळल्या गेलेत. याच तेलामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या घालूया. तर हिरव्या मिरचीला मी मधून कट करून घेतलं आहे. तळून झाल्या की बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर यावर थोडंसं मीठ घालायचं. तर हिरव्या मिरचीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खायला हे एकदम मस्त लागतात. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला तळलेले नको असतील तर मी आधी सांगितल्याप्रमाणे याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. तर मी बऱ्याच वेळेस शॅलो फ्राय करून घेते पण सध्या पावसाळा आहे त्यामुळे असे गरमागरम खायला हे वडे तळून खूप भारी लागतात. तर जरूर बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.